शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, ज्योतिबा फुलेंचा, सचिन भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सचिन भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम। काय सांगाल, आजपासून तुम्ही बहुजन जोडो आंदोलन अभियान सुरू करताय, काय रूपरेषा राहणार, कशी राहणार याची रूपरेषा? बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाचं स्वप्न पाहिलं होतं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना 3 ऑक्टोबर रोजी झालेली आहे, परंतु याच निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही राज्यभर पुण्यापासून सुरुवात केलं आहे, बहुजन समाज जोडो अभियान पुण्यापासून सुरुवात केलेलं आहे, त्यानंतर आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता पूर्णपणे बहुजन समाज जोडो अभियान केलेलंच आहे आणि याची सुरुवात आम्ही आता मराठवाड्यातून औरंगाबाद जिल्ह्यातून करत आहोत। नक्कीच आम्हाला खात्री आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं सर्व जाती धर्मांना घेऊन आरपीआय हा पक्ष चालला पाहिजे आणि या पक्षाचा झेंडा येणाऱ्या काळामध्ये औरंगाबाद महानगरपालिकेवर, विधानसभेवर आणि संसदेवर कसा फडकेल याची नक्कीच आम्ही कार्यकर्ते काळजी घेऊ आणि हा आरपीआय पक्ष घराघरात, वाड्या वस्त्यावर, प्रत्येक ठिकाणी, गल्ली बोळात, घराघरातपर्यंत पोहोचण्याचं काम नक्कीच मला खात्री आहे की औरंगाबाद जिल्ह्यातले कार्यकर्ते करतील, ही नक्कीच खात्री आहे। या माध्यमातून, आरपीआयच्या माध्यमातून दलित शोषित वंचित समाजाला नक्कीच आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतो, अशी सुद्धा आम्ही गावी ग्वाही देत आहोत। अभियान किती दिवस चालणार आहे आणि कशा पद्धतीने? अभियान आम्ही 14 एप्रिलपर्यंत प्रत्येक घराघरात जाण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, त्यामुळे हे अभियान आम्ही 14 एप्रिलपर्यंत करणार आहोत। मनपाची जी निवडणूक आहे, पूर्ण सीटं आपण लढवणार आहे का कोणाला सोबत घेऊन? एकतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गेले 10 वर्षापासून मित्र पक्ष आहे, आत्ताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो पक्ष सत्तेमध्ये सामील झाला आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर आहे हे स्पष्टपणे आम्ही जाहीर केलेलं आहे। नक्कीच आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर आहेच, परंतु येणाऱ्या काळामध्ये औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये जे काही सीट असतील, जे काही जागा असतील, माजी जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि मराठवाडा अध्यक्ष ह्या सगळ्यांची विचारपूस करून, विचार विनिमय करून नक्कीच आम्हाला कोणत्या सीट या भागामध्ये मागता येतील याचा आम्ही अभ्यास करून आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आम्ही नक्कीच काही आम्ही सीट मागू, ही खात्री आहे आम्हाला।